कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। भारतीय संस्कृतीत हळदी कुंकू हे सौभाग्याचं लेण समजलं जातं। सण उत्सवातून महिलांचे एकत्रीकरण करून आनंद देण्याचं काम होतं। राजकीय सामाजिक क्षेत्रात नगरमध्ये कोणताच नगरसेवक इतक्या मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक समारंभ साजरे करत नाही। सारिका भूतकर या गेल्या 11 वर्षापासून हा कार्यक्रम करत आहे। सातत्याने असे कार्यक्रमांची लोकप्रियता वाढतच आहे। भूतकर परिवाराची ही कार्यक्रमाची परंपरा कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले। मकर संक्रांतीनिमित्त भूतकर नगरमधील धर्माधिकारी मळ्यात स्टेपिंग स्पेस स्कूलच्या प्रांगणात नूतन नगरसेविका सारिका भूतकर यांच्या प्रभागातील महिलांकरिता हळदी कुंकू व वान वाटप समारंभ आयोजित केला होता। यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड, महापौर बाबासाहेब वाकळे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, नूतन नगरसेविका सारिका भूतकर, हनुमंत भूतकर पिंपळगाव माळीच्या सरपंच सविता कवडे, मुकुल गंधे, अशोक जगताप आदी मान्यवर उपस्थित होते। हिवरे बाजारच्या आदर्श शिक्षिका शोभा पोपटराव पवार ह्या अध्यक्षस्थानी होत्या। प्रमुख पाहुण्यास सामाजिक महिला प्राजक्ता आघाव व प्रभागातील अनेक महिला कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या पाहायला मिळाल्या। आज दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही सर्व महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करतो। या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं, पाहुणे मंडळीचं, सर्व ज्येष्ठ नागरिकांचं, मी आमच्या माझ्या प्रभागाच्या वतीने प्रभागातील सर्व बंधूंचं, छोट्या बाई चमूंचं मी भूतकर परिवारातर्फे स्वागत करत आहे। आलेल्या सर्व मान्यवरांना, सर्व बंधूंना माझा नमस्कार। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही खूप थाटामाटाने, आनंदाने, उल्हासिक रीतीने हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करतो। या हळदी कुंकवामध्ये महिला एकजुटीने येऊन माझ्या कार्यक्रमाची खूप छान प्रकारे शोभा वाढतात, कारण हा कार्यक्रम माझा एकटीचा नसून तर सुद्धा सर्वांचा कार्यक्रम आहे। हळदी कुंकवाच्या माध्यमातून महिला एकत्र येऊन जी विचारांची देवाणघेवाण करतात, महिलांना नवी चालना भेटते, म्हणून महिला सक्षमीकरण होण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करतो। आणि विशेष म्हणजे मी महिला सक्षमीकरण होण्यासाठी आपल्या प्रभागामध्ये, नगर शहरामध्ये विविध प्रकारचे उपाययोजनाही आणणार आहे। आज शोभाताई पवार आणि प्राजक्ता आघाव या दोन्ही, या शोभाताई पवार ह्या आदर्श शिक्षिका आहेत आणि प्राजक्ता आघाव ह्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, तर या दोघी भगिनींना तुम्ही समोर ठेवून खूप छान प्रकारे त्यांचं क्षेत्र पाहू, असं आपण महिलांनीही पुढे गेलं पाहिजे आणि महिलांनीही पुढे आलं पाहिजे। आम्ही जी अहमदनगर महानगरपालिकेची जी सार्वत्रिक निवडणूक झालेली आहे, या निवडणुकीमध्ये सर्व आमच्या महिला वर्गाने, आमच्या सर्व बंधूंनी, ज्येष्ठ नागरिकांनी मला पुन्हा एकदा भरघोस मताने निवडून दिली आहे। त्यावर सर्व नागरिकांचे, सर्व बंधू भगिनींचे मी खूप खूप आभार मानते। इथलं सगळं वातावरण, इथला कार्यक्रम दरवर्षी मी पाहत असतो आणि दरवर्षी याच्यामध्ये प्रचंड वाढ होत आहे। खरं म्हणजे आमच्या सारिकाताई या नगरसेविका झाल्यानंतर हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। पूर्वी सुद्धा आमच्या ताई या नगरसेविका होती आणि या भागामध्ये, या प्रभागामध्ये त्यांनी जे विकास कामं केलेली आहे त्याचीच पावती म्हणून या ठिकाणी सगळ्यांनी त्यांना प्रचंड अशा मताने निवडून दिलेलं आहे। आपण पाहतो का, या सगळ्या भागामध्ये मी येत असताना रस्त्यावर अंधार होता, परंतु सगळ्यात जास्त प्रकाश कुठं असेल तर या प्रभागामध्ये मी प्रकाश पाहिलेला आहे, तो सगळ्या दृष्टिकोनातून। आणि म्हणून खरं म्हणजे मी ताईंना, हनुमानरावला मनापासून शुभेच्छा देतो का दरवर्षी हा कार्यक्रम आपण आयोजित करून सगळ्या या परिसरातील सगळ्या माझ्या माता बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित होत असतात आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू असतो। खरं म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे सौभाग्याचं लेणं आहे आणि आपली संस्कृती, आपली भारतीय संस्कृती, सगळे सण उत्सव याच्या पाठीमागे काही ना काही कारण असतात।
ती कारण आपल्याला कदाचित माहीत नसतात, परंतु कुठे ना कुठे ती वाचण्यात येतात। किंवा कोणीतरी सांगतात, जसं आगावताईंनी सांगितलं का मकर संक्रांती काय असते, आणि म्हणून या सण उत्सवाच्या माध्यमातून सगळ्यांना एकत्रित करणे, सगळ्यांना आनंद देणे हे काम आमच्या ताई करत असतात। साडीला ताईला मनापासून शुभेच्छा देतो। तर आपण राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये जे करता, हे मला वाटतं नगर शहरामध्ये कोणतेही नगरसेवक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये करत नाही। सगळ्या ठिकाणी कार्यक्रम होतात, परंतु त्याची व्याप्ती ही अत्यंत छोटी असते, परंतु इथं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये हा सण या ठिकाणी साजरा केला जातो। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक अहमदनगर।